नागपूर येथे 3 मे रोजी वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मुख्य उपस्थितीत हा पत्रकारांचा कार्यक्रम पार पडलाय. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे निमित्त नागपुरात पत्रकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तर यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे बोलताना म्हणाले की प्रिंटमध्ये व्यक्त व्हायचे की इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर स्वार व्हायचे की डिजिटल माध्यमातून लाखोपर्यंत पोचायचे ही सर्व माध्यम निवड आहे. मात्र पत्रकारिता आणि पत्रकारितेचा पाया असणारी बातमी, तिचा विषय हा तुमच्या संवेदनशीलतेचा, प्रामाणिकतेचा, जाणीवांचा आणि बांधिलकीचा अर्क असतो. तुमच्या विषयांच्या निवडीवरच माध्यम कोणतेही बदलले तरी पत्रकारितेचे वैभव अवलंबून असेल, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज येथे केले. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, पत्र सूचना कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर व अमरावती विभागाचे संचालक कार्यालय आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये डिजिटल युगाच्या परिघातात पत्रकारिता या विषयावर तज्ज्ञांनी विचारमंथन केले. या कार्यक्रमात युवा पत्रकार तसेच पत्रकारितेचे विद्यार्थी देखील सहभागी होते. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे जर म्हटलं तर आज मला या ठिकाणी प्रश्न पडतो की खरोखरच देशात आता स्वातंत्र्य मीडियाला उरलं की काय. आणि चौथा स्तंभ जेव्हा म्हटलं जातं तेव्हा खरोखर तो स्तंभ राहिला आहे काय की तो ढासळला. आणि किती स्तंभ आता भारतीय संविधानाचे राहिलेत आणि किती ढासळत झाले चाललेत हा प्रश्न मी माझ्याशी या ठिकाणी बसून विचारत होतो. असो, आज मला या ठिकाणी यावर बोलायची संधी दिली त्याबद्दल मी निश्चितच आयोजकांचा ऋणी आहे. आणि मग बोलताना काहीतरी बोलावं लागेलच. तसा माझा विषय नाही पत्रकारिता, परंतु थोडीफार पुस्तकं तुमच्या इतकी नाहीत, परंतु जेवढी वाचली त्याच्यातनं मला जे समजलं आणि उमजलं ते मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. दरवेळी मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेच्या विचारांना अधोरेखित करीत आलेला आहे. आजही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कार्यक्रमात हा विषय त्याच संबंधाने आलेला आहे. जरी डिजिटल युगाच्या परिघात पत्रकारिता असं म्हटलं गेलं तर हे खरं आहे की हे इंटरनेटचं युग आहे आणि या इंटरनेटच्या युगामध्ये पत्रकारितेला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.